नमस्कार मी मनाली ठाणे मध्ये आपलं स्वागत आत्ता आपण आहोत ठाण्यात आणि ठाण्यातील आर जे ठाकूर विद्या मंदिर या शाळेत एक अनोखा उपक्रम आज राबवण्यात येतोय या शाळेतील तिसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत रोप वाटप करण्यात येत आहे आणि ही रोपं त्यांना एका वर्षानंतर पुन्हा इथे आणून द्यायची एक वर्ष त्यांना या रोपांचं संगोपन करायचं आहे या शाळेने अत्यंत अनोखा उपक्रम हाती घेतला आहे आपण बघू शकतो की सगळ्या मुलांना रोप वाटप करण्यात आलं आहे आणि मुलांमध्ये उत्साह आहे अत्यंत शिस्तबद्ध रीतीने या मुलांना ने रोप हस्तगत केले आहेत या शाळेचे कर्मचारी तसेच सगळा शिक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे या शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण पाटील सर आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी अधिक बातचीत करणार आहोत सर सर्वप्रथम ठाणे लाईव्ह मध्ये आपलं स्वागत काय सांगाल की लहान मुलांना पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करून तुम्ही हा अनोखा उपक्रम राबवत आहे त्यावर आपण बघतोय आजकाल की पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे आणि दिवसेंदिवस तापमान वाढत चाललं आहे पाण्याचं प्रमाण घटत चाललं आहे आणि म्हणून एक संपूर्ण समाजाला संपूर्ण देशाला संपूर्ण भारताला एक चांगला संदेश जावा यासाठी आमच्या शिक्षकांच्या मदतीने आणि आमचे माजी विद्यार्थी यांच्या मदतीने आम्ही एक असा अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवायचं ठरवलं आहे की आता शहरामध्ये झाडं लावण्यासाठी तर जागा फार कमी आहे परंतु आम्ही विद्यार्थ्यांना विचारलं आहे की आपल्या ज्याच्या घराजवळ झाड लावण्यासाठी जागा असेल आदे अशी विद्यार्थ्यांची नावं आम्ही घेतलीत आणि त्यांना एक एक झाड आम्ही दिलं आहे वर ते झाड त्यांनी वर्ष त्या ठिकाणी लावायचं आहे आणि वर्षभर त्याचं संगोपन करायचं आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याची नोंद आमच्याकडे असणार आहे आणि दोन महिन्यातून तीन महिन्यातून चार महिन्यातून आमचा शिक्षक त्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन ते झाड त्यांनी जगवलं आहे किंवा नाही हे आम्ही बघणार आहे आणि पुढल्या वर्षी पुन्हा शाळा सुरू होईल पहिल्याच दिवशी त्याचा त्या ते विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार करणार आहे की या विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी दिलेलं झाड त्यांनी योग्य रीतीने जगवलं आहे आणि म्हणून त्यांचा आम्ही सत्कार करणार आहे अशा प्रकारचा उपक्रम आहे जेणेकरून समाजामध्ये झाडं लावा झाडं जगवा हा एक उपक्रम या ठिकाणी राबवला जाईल आणि एक चांगला प्रकारचा संदेश यामुळे समाजाला मिळेल अशा या मागचा प्रमुख उद्देश आहे साधारणपणे एक वर्ष या शालेय मुलांना हे झाड सांभाळायचं आहे त्याची काळजी घ्यायची आहे वातावरणात वेगवेगळे वेग वेग बदल होत असतात त्यानिमित्ताने त्याची काळजी कशा कशाप्रकारे कशाप्रकारे सामोरं जायचं आहे वातावरणाच्या बदल त्या ह्याला तुम्ही त्याबद्दल काय नाही वातावरण चांगलं आहे वातावरण समाजाने दूषित केलेलं आहे आज आपण बघतोय की लोकांना झाडं लावण्यापेक्षा लोकांना झाडं तोडण्यामध्ये फार मजा येते जेवढ्या प्रमाणामध्ये झाडं तोडले जातात तेवढ्या प्रमाणामध्ये वृक्षाची लागवड होत नाही आणि म्हणून आज जे काय आपण चित्र बघतो आहे ते चित्र तश त्याच्यामुळे निर्माण झाले आहे परंतु आमचे विद्यार्थी आम्हाला माहिती आहे की विद्यार्थ्याला झाड दिल्यानंतर एक वेळेस विद्यार्थी आईवडिलांचं ऐकणार नाही परंतु शिक्षकांनी सांगेल तो ऐकणार आहे आणि म्हणून त्याला झाड दिलं आहे त्या झाडाची काळजी कशी घेणं हे आम्ही तर त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे परंतु ते विद्यार्थी आमच्या मार्गदर्शनाखाली या झाडाची वर्षभर काळजी घेतील आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की जेवढे आम्ही झाडं दिलेले आहेत तेवढे सगळेच्या सगळी झाडं पुढच्या वर्षी तुम्हाला आम्ही लाईव्ह दाखवणार की या विद्यार्थ्यांनी आमची झाडं जगून दाखवल्यास साधारणपणे किती झाडं आणि कोणकोणत्या प्रकारची रोपटा आज मुलांना देण्यात आली आम्ही आज जवळजवळ शंभर झाडांचं वाटप या ठिकाणी करणार आहोत आणि ठाणे महानगरपालिका आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून त्यांच्या नर्सरीमधून जी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आम्हाला दिलेली आहेत ही झाडं आम्ही आज त्यांच्यापर्यंत पोहोच करतो आहे कोणकोणत्या प्रकारच्या झाडांचा याचा समावेश आहे याच्यामध्ये सगळ्या प्रकारची आहेत लिंब आहे पिंपळ आहे वड आहे बदामाचं झाड आहे आवळ्याचं झाड आहे निलगिरीचं झाड आहे तुळशीची रोपं आहेत अशा प्रकारची झाडं आम्ही त्यांना दिलेली आहेत नक्कीच आणि या माध्यमातून इतर शाळेतल्या स्टाफला किंवा इतर शाळेच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्या आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या समाजातील लोकांना हा संदेश देणार आहोत की आपापल्या घराच्या आजूबाजूला परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी जागा असेल त्या त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाने प्रत्येक विद्यार्थ्याने एक एक झाड जगवावं आणि समाजाचा सॉरी पर्यावरणाचा होणारा असमतोल हा कमी करावा जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पिढीला या सगळ्याचा फायदा हा होऊ शकेल धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल अधिक अपडेटसाठी ठाणे लाईव्हच्या पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका